मी तर ना मनी मॅनेजमेंट करायला कुणाला आवडत नाही, पण मनी कसा मॅनेज करायचा याची फारशी आयडिया आपल्याला नसते. रॉबर्ट कियोसाकी, रिच डॅड पुअर डॅड यांचे लेखक सर्वसामान्यासाठी 3 गोष्टी सांगतात की आपण मनी कसा मॅनेज करायचा. महत्वाच्या 3 गोष्टी ते आपल्या बुकमध्ये सांगतात. पहिली गोष्ट अशी की जर तुम्ही सॅलरीड असाल तर तुमच्या इन्कमचा 10-20% भाग हा इन्व्हेस्ट करायला पाहिजे. मी तर इन्व्हेस्टमेंट ही कुठलीही असू शकतो. तुम्ही SIP मध्ये इन्व्हेस्ट करू शकता, तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करू शकता, तुम्ही रिअल इस्टेट मध्ये इन्व्हेस्ट करू शकता. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली आहे मित्रांनो, तुम्ही एक्सपेन्सेस लिस्ट बनवून घ्या तुमच्या महिन्याची. तुम्हाला कळेल की तुम्हाला खर्च किती करायचा आहे आणि इन्व्हेस्टमेंट किती करायचा आहे. मित्रांनो तिसरी गोष्ट त्यांनी खूप महत्वाची सांगितलेली आहे. जर तुम्ही चांगलं आयुष्य जगणार असाल किंवा जगायचा इच्छा बाळगत असाल तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट ही अत्यंत महत्वाची गरज बनलेली आहे मित्रांनो. ह्या 3 गोष्टी जर तुम्ही करत असाल मित्रांनो तर नक्कीच तुम्हाला येणाऱ्या फ्युचरमध्ये तुमचा भविष्य चांगला दिसेल आणि तुम्ही इकॉनॉमिकली फ्रीडम दिसणार. मित्रांनो ह्या 3 गोष्टी नक्की फॉलो करा म्हणजे तुम्हाला एक रिझल्ट भेटेल. तुम्हाला काय इम्प्रूव्हमेंट करायची आहे नक्की इन्व्हेस्टमेंट करा. की स्माईल, कीप लर्निंग.